भांडणं विसरून नांदायला ये असे म्हणणाऱ्या पतीला सासरच्या मंडळीने तुझ्या पत्नीस फारकत दे आणि 2 लाख रुपये दे असे म्हणून बेदम मारहाण केली. भांडण विसरून नांदायला ये असे म्हणणाऱ्या पतीला सासरच्या मंडळींनी तुझ्या पत्नीस फारकत आणि 2 लाख रुपये दे असे म्हणून घरात घुसून बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास रांजणगाव शेणपुंजी येथे घडली. रांजणगाव शेणपुंजी येथील निलेश गिरी आणि त्याची पत्नी भाग्यश्री यांच्यात बेबनाव असल्यामुळे जयश्री ही मुलगा देवांश यांच्यासह 3 वर्षांपासून माहेरी निधोना या ठिकाणी राहते. पत्नी जयश्री ही नांदायला यावी म्हणून निलेश गिरी याने वैजापूर कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली. दरम्यान मंगळवारी 12 फेब्रुवारी रोजी निलेश गिरी याने जयश्रीला फोन करून भांडण विसरून तू नांदायला ये असे म्हणाला. तेव्हा जयश्री हिने मी 14 फेब्रुवारी रोजी रांजणगाव इथे नातेवाईकांच्या लग्नाला येणार आहे, तिथे भेटून बोलू असे म्हणाली. यामुळे निलेश गिरी हा येथे पत्नीला भेटण्यासाठी गेला असता तू येथे का आला असे म्हणून तिच्या नातेवाईकांनी त्याला तेथून हकलून दिले. यानंतर 16 फेब्रुवारी रोजी नितीन पुरी याने निलेशला फोन करून भेटायला बोलवले. तेव्हा त्याने कंपनीत असल्याचे सांगितले. उगाच फोन करून त्रास देऊ नका असे म्हणत फोन बंद केला. यानंतर सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास निलेश गिरी हा घरी असताना त्याच्या घरात घुसून शिवेगाळ करत तू तुझ्या पत्नीस फारकत दे, तसेच रोख 2 लाख रुपये दे, त्यावर मला तिला फारकत द्यायची नाही, नांदवायचे आहे असे गिरी म्हणताच लोखंडी रॉड डोक्यात आणि हेल्मेट तोंडावर मारून निलेश गिरी याला गंभीर जखमी केले, तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देत निघून गेले. या प्रकरणी निलेश गिरी यांच्या फिर्यादीवरून वाऊस एमआयडीसी पोलीस ठाण्यात सोमनाथ गिरी, नितीन पुरी, समाधान गिरी, सूरज कोळी अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.